सध्या महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा म्हणून राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियात जाऊन ते पाण्याचं नियोजन सध्या पाहत असून मराठवाडा लवकरच वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी टंचाई मुक्त करणार असल्याचं ते म्हणाले. थेट ऑस्ट्रेलियातून लोणीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे, आपण पाहूयात. मी व माझ्या खात्याचे तज्ज्ञ अधिकारी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहोत. 5 दिवसापासून ऑस्ट्रेलिया देशातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं नियोजन काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही या देशामध्ये अभ्यास करण्यासाठी आलो आहोत. ब्रिस्बेन गोल्ड कोस्ट या दोन शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आम्ही बघितल्या. या देशामध्ये पिण्याच्या पाण्याचं 30 वर्षाचं पुढचं नियोजन केलेलं आहे. 2 धरणं आम्ही बघितली. वेनहो नावाचं धरण आहे आणि दुसरं हिंजे नावाचं धरण आहे. अशा प्रकारची 26 धरणं आहेत आणि या धरणावरून पिण्याच्या पाणी घेतलेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून दुसऱ्या शुद्धी केंद्रापर्यंत एकमेकाला ग्रीडनं जोडलेलं आहे. पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये अशा प्रकारच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन या देशाने केलेलं आहे आणि त्या धर्तीवर महाराष्ट्रात काही करता येईल का? मराठवाड्याची वॉटर ग्रीड करता येईल का? मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याच्या वॉटर ग्रीडचा प्रश्न आहे. मराठवाड्यामध्ये आम्ही 4000 टँकरनं पाणी पुरवठा करतो. लातूरसारख्या शहराला आम्ही रेल्वेनं पाणी दिलं आणि म्हणून मराठवाड्याचा कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी आम्ही अभ्यास केलेला आहे, दौरा केलेला आहे. या देशानं पिण्याच्या पाण्यासाठी 150 रुपयामध्ये 1000 लिटर पाणी देण्याचं नियोजन आहे. विकत पाणी आहे आणि त्या धर्तीवर आपण आता मराठवाडा वॉटर ग्रीड करतोय. टप्प्याटप्प्यानं राज्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवतोय. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि उद्योगाचं पाणी एकत्रित ग्रीड आम्हाला मराठवाड्यामध्ये करायची, 11 धरणं एकमेकाला जोडायची आहेत, त्यासाठीचा हा अभ्यास दौरा आहे. महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे या दौऱ्याचा आम्ही फायदा करू आणि महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त आणि टंचाई मुक्त करण्यासाठी ऑस्ट्रेलिया देशाचा फायदा कसा घेता येईल, त्यांनी केलेल्या योजनेचं काम कसं करता येईल, इस्रायलच्या धर्तीवर आणि ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर पिण्याच्या पाण्याच्या योजना महाराष्ट्रामध्ये करण्याचं आमचं टप्प्याटप्प्यानं नियोजन आहे.